स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। आरोग्य विभागाने आपल्या तालुक्यामध्ये या आधी जी मृत्यूचा आकडा जो लपवलेला आहे ते कशासाठी लपवलेला आहे? आरोग्य विभागाला, खानापूर तालुक्याच्या प्रशासनाला एक इशारा देतोय की जर येणाऱ्या 8 दिवसांमध्ये ह्या यादीमध्ये जो केलेला घोळ आहे, झोल आहे, तो जर व्यवस्थित नाही केला तर या आरोग्य विभागाची अंत्ययात्रा काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। मृतांचे आकडे लपवणाऱ्या आरोग्य विभागाची अंत्ययात्रा काढणार, शंकर मोहितेंचा इशारा। खानापूर तालुक्याच्या आरोग्य विभाग मृतांचे आकडे लपवत आहे, लोकांना चुकीची माहिती दिली जात आहे। नेमके हे गौड मंगल काय आहे असा सवाल करत मृतांचे आकडे लपवणाऱ्या आरोग्य विभागाची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी दिलाय। पाहूया काय म्हणाले शंकर मोहिते। आज आपणा सर्व पत्रकार मित्रबंधूंना बोलवण्यामागचं एक अतिशय महत्त्वाचा संवेदनशील मुद्दा आपल्या खानापूर तालुक्यामध्ये एक निर्माण झालेला आहे। गेल्या 10 ते 15 दिवसापूर्वीपासून आम्ही याविषयीची सखोल माहिती घेत आहोत। मागच्या एक 8 दिवसापूर्वी आणि 4 दिवसापूर्वी खानापूर तालुका आरोग्य विभागाने ही एक खानापूर तालुक्यामध्ये मयत झालेल्या लोकांची यादी जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये सर्वसाधारण 119 लोक मृत दाखवलेले आहेत। त्यांनी 119 लोक मृत दाखवत आल्या। ह्या यादीमध्ये 119 लोक मृत्यू दाखवलेले आहेत संपूर्ण खानापूर तालुक्यामध्ये, त्यामध्ये विटा शहर देखील आहे। परंतु आम्हाला असं लक्षात आलं की याच्यामध्ये हिंगणगादे, माझ्या स्वतःच्या गावामध्ये हिंगणगादेमध्ये यांनी याच्यामध्ये 4 लोक मृत्यू दाखवलेले आहेत। मी माझ्या गावामध्ये सर्वसाधारण 16 लोकांचं अंत्यविधी मी स्वतः माझ्या हाताने मी केलेले आहेत, त्यामुळे मला तिथली वस्तुस्थिती माहीत आहे। त्यामुळे मला याच्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये काय गोड बंगाल आहे का आणि मृत्यूचा आकडा लपवण्याचा काय प्रयत्न होतोय का असे जरा मला शंका आल्यानंतर मी नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल या माध्यमातून मी माहिती घेतली आहे। तर सर्वसाधारण 450 दरम्यान ही नगरपालिकेची यादी आहे आणि ही पंचायत समितीमधून घेतलेल्या प्रत्येक गावची मयत लोकांची यादी आहे। या दोन्ही याद्या एकत्र केल्या असता 450 जवळपास जवळजवळ आकडा मयत झालेल्या लोकांचा दिसतोय आणि प्रशासनानं जाहीर केलेली 119 लोकांची यादी आहे। तर हा याच्यामध्ये एवढा मोठा फरक असण्यामागचं काय कारण आहे? या आकडेवारी लपवण्यामागं नेमका उद्देश काय आहे? या आरोग्य व्यवस्थेनं जे आपल्या कोविडच्या काळामध्ये डॉक्टरांनी, काही डॉक्टरांनी चांगलं काम केलेलं आहे, काही लोक डॉक्टरांनी लुबडणूक देखील केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांचे कामधंदे नाहीत, लोकांना उद्योगधंदा नाही, आर्थिक विवंचना चालू आहे आणि अशामध्येच हॉस्पिटलायझेशन झाल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये अनेक मोठी मोठी बिलं भरावी लागलेली आहेत आणि ही बिलं भरत असताना त्यांच्या घरातील करती लोक, कुणाचा वडील आहे, कुणाची आई आहे, मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि अशा मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना, ज्यांचं लहान मुलं आणि घरात लहान मुलं आहेत आणि त्यांचे वडील एक्सपायर झालेले आहेत, मृत्यूमुखी पडलेले आहेत कोरोनामुळे, तर राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांनी त्यांना 4 ते 6 लाखाच्या दरम्यानची मदत जाहीर केलेली आहे। मग अशा परिस्थितीमध्ये कोरोनामध्ये लोक जर गंजून खकून खंगून गेलेले असताना अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना शासन जर 4-4, 6-6 लाख रुपये जर मदत देणार असेल तर मग ही जी आरोग्य विभागानं आपल्या तालुक्यामध्ये या आधी जी मृत्यूचा आकडा जो लपवलेला आहे ते कशासाठी लपवलेला आहे? उदाहरणार्थ आमच्या गावामध्ये 2 असे लोक आहेत की 32 ते 35 वयाची लोक आहेत आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे कोरोनामुळे आणि त्यांची मुलं 2 वर्षाची 6 वर्षाची आहे। त्या मुलांचे आजी आजोबा वयस्कर झालेले आहेत
आणि अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांनी आता कसं जगायचं, अशी परिस्थिती असताना हे प्रशासन आरोग्य विभाग खानापूर तालुक्यातला जर अशा पद्धतीनं जर वागणार असेल आणि असे जर असे आकडे लपवणार जर असेल तर मी आज आपल्या माध्यमातून या आरोग्य विभागाला खानापूर तालुक्याच्या प्रशासनाला एक इशारा देतोय की जर येणाऱ्या 8 दिवसांमध्ये ह्या यादीमध्ये जो केलेला घोळ आहे, झोल आहे, तो जर व्यवस्थित नाही केला तर या आरोग्य विभागाची अंत्ययात्रा काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा मी आज तुमच्या माध्यमातून त्यांना एक गर्भित इशारा देतोय. मला एक सांगा, हे आपण शासनापर्यंत ह्या लोकांचे एवढ्या लोकांचे मृत्यू झालेले आहेत हे जर पाठवत नसेल आणि आपल्याकडून जर असा जर गैरप्रकार होत असेल तर याला कोणीतरी जाब विचारला पाहिजे. आम्ही म्हणून ही सविस्तर संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आमच्याकडे ही सगळी लेखी अधिकृत माहिती आहे आणि त्या जोरावर आम्ही हे आज आपणाला आवाहन करतोय की येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जर आपण ही यादी दुरुस्त नाही केली आणि जे जे मयत लोक आहेत त्या त्या मयत लोकांच्या कोरोनाने झालेल्या मृत्यूंच्या जर आकडेवारी जर आपल्या शासकीय यादीमध्ये जर नाही आल्या तर मी आपणाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये मी आपली आरोग्य विभागाची अंत्ययात्रा काढणार आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये आरोग्य विभागाच्या लक्ष घातलं पाहिजे, आरोग्यमंत्र्यांनी देखील यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, अन्यथा आम्हाला आरोग्यमंत्र्यांना सुद्धा जाब विचारावं लागेल, जिल्हाधिकाऱ्यांना देखील जाब विचारावं लागेल आणि आम्ही ते विचारण्यास आम्ही काही मागे पुढे पाहणार नाही. यासाठी आम्हाला जर मोर्चा काढावा लागला तर आम्ही मोर्चा देखील काढू, अंत्ययात्रा काढू, प्रसंगी आम्हाला तुरुंगात जावं लागलं तर आम्ही यासाठी तुरुंगात देखील जाऊ, परंतु या सर्वसामान्य गरीब जनतेच्या लहान मुलांच्या संगोपनासाठी जर काय आमच्या हातून जर चांगलं काय घडणार असेल तर आम्ही ते सर्व करण्यास आम्ही तयार आहोत आणि कोणत्याही परिणामास आम्ही सामोरं जाण्यास तयार आहोत. त्यामुळं या अतिशय गंभीर प्रकरणाची जर आपण येणाऱ्या 8 दिवसांमध्ये दखल नाही घेतली तर मग आम्ही हे संपूर्ण राज्यामध्ये तुम्ही अशाच प्रकारचे आकडे लपवताय का काय असे आम्हाला शंका येतील आणि संपूर्ण राज्यामध्ये देखील या प्रकारचे आम्ही माहिती घेऊ आणि संपूर्ण राज्यामध्येच तुम्ही किती आकडे लपवलेत ही आम्ही माहिती घेऊन आम्ही मग याचा मग नंतर उच्च न्यायालयात आम्ही जनहित याचिका देखील जाहीर करू दाखल करू.